हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। तर तुम्ही या बाईला ओळखता का मला सांगा बरं। हाय सगळ्यांना, कोण आलंय आता आमच्या घरी? तुम्ही ओळखता का मला ते कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा। टिकटॉक वाले जे माझे फॉलोअर्स असतील ते नक्कीच आमच्या दोघींना पण ओळखतात। आणि आमची मैत्री खरंच खूप म्हणजे खूप जुनी आहे, टिकटॉक पासून जी आहे ना। हा टिकटॉक पासून। हा टिकटॉक वर आम्ही खूप सारे व्हिडिओ टाकले, तिथं आमची मैत्री झाली, शेवटे तिथं आमचा चांगला झाला। आणि म्हणजे जरी नंबर आमच्याकडे असतात परंतु आम्ही असंच एखाद्या वेळेस बोलतो। आणि पुण्याला मी पुष्कळ वेळ आली पण ताईची भेटच नव्हते घेणं होत, परंतु आज वेळात वेळ काढून मी ताईकडे आलेली आहे। हा ना, आणि ह्या ताई आली लई ना भारी, मला वाटत नव्हतं की येतील म्हणून कन्फर्म का। तर म्हणजे त्यांचं काम दुसरीकडं होतं आणि येणं जाणं खूप लांबचं अंतर असल्यामुळं मग वाटत नव्हतं। दिवसभर मी वाट बघितली बरं का, पण फोन नाही केला का। तर म्हणलं आता कामामध्ये असल्या त्यांचं काम जे महत्वाचं आहे ते चाललं असेल, कुठं आपण फोन करावा नाही का, म्हणून साठी म्हणलं आता जेव्हा करतील फोन। मग मी झोपले होते, झोपत मी उठले आणि ह्यांचा फोन आला डायरेक्ट। मी जेव्हा गाडीत बसली म्हणजे मी येण्याच्या अगोदर काल कॉल केला होता ताईंना की तुमचा ॲड्रेस मला सेंड करून ठेवा आणि माझं काम संपलं आणि वेळ असला तर मी नक्कीच येणार, पण मी येणार एवढं मी सांगून ठेवलं होतं। मग दाजींनी मला ॲड्रेस वगैरे व्हॉट्सअपला टाकून ठेवला होता, मग माझं काम आटोपलं आणि मी निघाली। तर बाहेर आल्याबरोबर मला बस यांच्या इथली लागलेलीच होती आणि ते म्हणतो ना देवाला पण आज आमची भेट घेऊन द्यायची होती। आणि मी गाडीत बसल्यानंतर यांना कॉल केला की ताई मी या गाडीत बसलेली आहे। आणि बघा संजोग किती छान, यांच्या बाजूचे शेजारी आमच्या गाडीमध्ये होते, त्यांनी बरोबर आम्हाला यांच्या घरापर्यंत आणलं। हा ना आले ना व्यवस्थित। मग काय, मला पण येसपर्यंत काळजी होती नक्की। कसं की कारण की मला पण इथला ॲड्रेस कन्फर्म माहिती नाही, कारण तुमचं दहाजी पण काम आला, त्यांना फोन करा सारखं कन्फर्म ॲड्रेस विचारा। म्हणलं आता कुठेच होणार आहे कारण मला इथला ॲड्रेस कन्फर्म माहिती नाही। तर बरं झालं देवाच्या दयाने शेजारचे आमच्या ह्याला भेटलेत आणि डायरेक्ट घरीच आणून सोडलं त्यांनी। लय भारी काम झालं। आता आमचं चहा वगैरे झालेला आहे आणि आमची ट्रॅव्हल्स थोड्या वेळात आहे। काय करताय तुम्ही आता? आता आली बहीण एवढ्या दिसत नाही, तर आज काय सोमवार असल्यामुळे काही नॉन व्हेज नाही दिलं आणि कन्फर्म नव्हतं ना येणार असेल, नाही तर मी आतापर्यंत स्वयंपाक करून ठेवला असता। म्हणलं नाही जर आली तर कसं काय। मग आता बघू, भेट महत्वाची आहे, कसं आपली भेट झाली आणि आता बघू। आता साधं सिंपलच आपलं जेवण करणार आहे, तर दाखवतेच मी तुम्हाला जेवण पण स्वरात निरीक्षण करत आहे बाबा तिकडे जायचं। अरे बाबा का बाथरूम मध्ये आंघोळ करायला जात डायरेक्ट? उठ 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 नको, आमचं स्वराज काय बाथरूम मध्ये आंघोळ करतो काय काय मी आले आले। तर ह्या ताई आपल्याला टिकटॉक म्हणजे टिकटॉकला भरपूर कॉमेडी वगैरे करून दाखवत होते, एखादी कॉमेडी करून दाखवा ना आपल्या टिकटॉकची। कसं काय काय दाखव, मी ते काय कळलं मला लक्षात येईल ना माझ्या पण लगेच। कसं काय काय दाखवू ते आता कॉमेडी नक्की काय तू पण असं नाही की आपण कॉमेडी करायची म्हणून काय बोलले तू पण कधी कधी कॉमेडी काय नाही काय होत राहते या। अच्छा काय चाललंय, डबडे डुबडे पाल फोडून टाक आमची सगळी बर का। हा आम्हाला बोलू नका, डबली डुबली पाल फोडून टाकले त्यांनी। हा स्वराज भरपूर ताईच्या इथं धिंगाणा घालत आहे बघा, बुक्स वगैरे मुलांचे बुक्स वगैरे स्वराजनी सर्व काढून वगैरे फेकून वगैरे ठेवलेले आहे बघा। ते सिलेंडरची कोणती कॉमेडी केली होती दाजींसोबत तुम्ही? हा काय सिलेंडर वाला 10 रुपये मागत होता 20 रुपये मागत होता, हा तो डायलॉग म्हणून दाखवा। तर कॉमेडी व्हिडिओ हा झालेला आहे बर का तो। हा तो म्हणजे कि तो सिलेंडर वाला असा आला होता म्हणजे दाजीच होत ते फोन नव्हतं आणि आल्यावरती तो मला म्हणला की 10 रुपये सुट्टे नाहीत माझ्याकडे, 10 रुपये राहिले होते 10 रुपये सुट्टे नाहीत। तर मी तिसऱ्या मजल्यावरती राहत होते, त्याला 20 रुपये द्यायचं होतं। तर मी त्याला म्हणलं दुसऱ्या मजल्यावरती नेऊन ठेवू हे 10 रुपये आणि हा सिलेंडर दुसऱ्या मजल्यावरती नेऊन ठेवू मी माझा घेऊन येते, अशी ती कॉमेडी झाली। म्हणजे एक कॉमेडीचा व्हिडिओ असतात माझ आणि एक कॉमेडीच्या संदर्भात मधूनच म्हणजे टिकटॉक पासूनच कॉमेडीच मला खूप आवड आहे आणि नाच पण
काही कॉमेडी करण्याचा. आणि टिकटॉकला यांची खरंच म्हणजे खूप मोठी आयडिया होती आणि यांच्या साऊंडवर भरपूर लोक व्हिडिओ करत होते आणि यांचं स्वतःच कंटेंट होतं असं म्हणजे की असं स्वतःच कंटेंट होतं की स्वतःच कॉमेडी करत होते आणि शेवटी एक लास्ट वाक्य बोलत होते खूप छान, चल पळ घरी. आणि माझा पण एक व्हिडिओ यांच्याच आवाजातला व्हायरल झाला होता, काय माहिती ते व्हिडिओ कोणता होता काय माहिती, पण एक व्हिडिओ मी टिकटॉकवर सगळ्यात पहिले तुमच्याच आवाजावरचा केला, तो खूप म्हणजे खूप व्हायरल झाला होता. बरेच जणांनी केलेलं बर का टिकटॉक, चांगली प्रतिसाद भेटला होता बर का टिकटॉकला. ज्या वेळेस म्हणजे बऱ्यापैकी फेमस झालो होतो कारण ह्या मोहिनी ताईचं माझं पण गाठ टिकटॉक द्वारेच पडलेली आहे. गाठ पडून पण म्हणतात ना काय रक्ताच्या नात्यापेक्षा अशी मानलेली नाती की आपण बघा आता ह्या व्हिडिओद्वारेच मानलेला आहे म्हणून फोन केला की बाबा चला हक्कानं आलो आम्ही की हक्काने की चला बाबा रुपाली ताई आहेत आपल्या. म्हणजे असं झालंय ना मानले रक्ताच्या नात्यापेक्षा बघा मानलेली नाती किती म्हणजे ही आहेत. कसं नाती तोडणं आणि ते कसं जतन करून ठेवणं हे आपल्या हातात असतात, नाही तर आपण म्हणत असतो की जाऊ द्या आता काय करायचं, गेल्या रुपाली ताई गेल्या मोनी ताई. म्हणजे आधी आमचं कॉन्टॅक्ट होतं बरं का मेसेज वरती याच्यावरती होतं, पण आता त्याच्या संसारात दंग मी माझ्या संसारात त्याच्या पाठीमागे परपंच लागायला असतो बरोबर का नाही, तर त्याच्यामधून पण कामात आपला व्हिडिओ काढायचं ते पण महत्वाचं काम आहे ना. युट्यूबने दिलंय ते आणि ताईचे पण युट्यूब चॅनल आहे, ताईचं चॅनलची आयडीची लिंक मी खाली टाकणार आहे, मेन्शन पण करणार आहे. आणि ताईच्या भाषेतले व्हिडिओ नक्कीच बघा आणि तुम्ही पण आता डेलीचे ब्लॉग अपलोड करणं शिका. नक्कीच नक्कीच करणार. हा आम्ही प्रतिसाद देऊ की बघा आता या व्हिडिओमुळे भरपूर तुमच्या चॅनलवर फरक पडणार. चला रुपाली ताई आहेत का युट्यूबवर, लोकांना कळणार. चाललंय आता माझी आता ह्यांना पण गाडीच कसं काय होत याच तर बघू आता माझी पण गडबड कशी की आपलं हे लवकर सांगितलं असत तर लवकर आपलं स्वयंपाकात आली काही नसते होत, आपलंच घर आहे. हा आपलंच घर आहे पण या चढव झालं पाहिजे ना मग नंतर मी मग गडबड करून काय खायला येईल. तर हाय रुपाली ताई करत आहे माझ्यासाठी पोळ्या बघा. आणि हे बघा आता रुपाली ताईला ना म्हणजे डेली ब्लॉग टाकत नाही पण आजपासून मी रुपाली ताईला सांगितलेलं आहे की डेली ब्लॉग टाकायचा आणि आम्हाला डेली ब्लॉग पाहायला भेटला पाहिजे. प्रयत्न करत बर का आता कामामुळे. आणि खरंच स्वभाव खूप भारी आहे आणि यांचं बोलणं ऐकलं तुम्ही तर ते ऐकून तुम्हाला नक्कीच त्यांची व्हिडिओ आवडते. खूप छान भाषा आहे, मला त्यांची भाषाच खूप आवडते. तर आता ताईंनी केलेला आहे मसाले भात केलेला आहे आणि आता करत आहे ताई पोळ्या. आणि स्वराज खूप म्हणजे खूप बिझी झालेला आहे इथं येऊन. आणि ताईच्या याच्यावर पण ब्लॉग मी करणार आहे, ताई अपलोड करतील त्याची पण मी लिंक टाकणार आहे. आणि आता ताई बघू आपल्यासाठी स्वयंपाक काय काय करणार. हा ना तुम्हाला दाखवतेच नंतरच्या ह्याच्यामध्ये काय काय म्हणजे साधार केलाय बरं का. आणि इतकी गडबड झाली ना आता जवळजवळ ह्याला आता अर्धा तास आहे फक्त जाण्यासाठी. तर आता अर्ध्या तासामध्ये मी काय काय करणार ना बरोबर का, आम्हाला बोलायला टाइम सुद्धा भेटला नाही. आल्यापासून फक्त धावपळत चालली माझी की पटकन ह्याला जेवण झालं पाहिजे महत्वाचं बरोबर का नाही, खायला घातलं पाहिजे खाई का नाही महत्वाचं खाई का नाही म्हणून साठी मग माझी पण धावपळ. आम्हाला त्यांना म्हटलं मी करते तर त्यांनाही म्हणत आहे बघा ताईची चपाती. दाजी काय माहिती आता आमच्या दाजीची आमची भेट होते की नाही काय माहिती. दाजी म्हणल्या ती याचा प्रयत्न करतो मी लवकर पण आता काय माहिती जमते का नाही त्यांना. येतील दाजी पण येतील. चला आता पूर्ण स्वयंपाक झाल्यावर दाखवतेच मी तुम्हाला. स्वराज भांडी वगैरे लावून देतो ताईचे म्हणते हे बघा एवढा गळाटा स्वराजने केलेला आहे बघा, एवढा मोठा गळाटा ह्या बाबाने केलेला आहे तरी अजून चालूच आहे. आम्हाला सकाळपासून मोकळं मोकळं खेळायला खूप आवडत आहे. हा ताईंनी स्वयंपाक केलेला आहे.
हे दाजी जीवन करून घ्या रुपाली ताईला आता बाय बाय करायची वेळ आलेली आहे भेटू आपण परत भेटूया पण व्हिडिओ चालू आहे इकडे पण व्हिडिओ चालू आहे आणि आता माझा ट्रॅव्हल्सचा वेळ झालेली आहे तर चला बाय 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 व्यवस्थित आणि